ठाण्यातील आनंदनगर चेकनाका परिसरात मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडी इथे कार्यकर्ता जमले आहेत. आपल्यासोबत बोलण्यासाठी ठाणे जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख केदार दिघे आहे. सर, काय सांगाल, आज मोठ्या प्रमाणात इथे उत्साह दिसतोय, तयारी दिसते काय? आज वज्रमूठ सभेच्या निमित्ताने महाराष्ट्रभरून त्या लोकांच्या मनामध्ये जो उद्रेक आहे तो उद्रेक बाहेर पडतोय. आणि आजची ही जी सभा आहे ही सभा तेवढीच ताकदीनीची ज्या पद्धतीची व्हायला पाहिजे त्या पद्धतीची ही सभा होईल. लोकांच्या मनामध्ये असलेला उद्रेक आणि खास करून या ठाणे जिल्ह्यामधनं या ठाणे शहरामधनं आपण जर का बघत असाल तर विविध विभागामधनं लोक एकवटलेली आहेत, कार्यकर्ते एकवटलेले आहेत आणि हे कूच करत आहेत बीकेसीला. काही महिन्यांपूर्वी आपापसात शाखेवरून भांडणं झाली होती, त्या विवादावर तुमच्या काय बोलायचं? आमची लोकं एवढी सक्षम आहेत, एवढी खमकी आहेत की ते कुठच्याही गोष्टीला न घाबरता स्वतःचे कार्यालय उभं करून उद्धव साहेबांचं कार्य पुढे नेण्याचा विचार करून त्यांनी वाटचाल चालू केलेली आहे. दिघे साहेबांच्या संस्कारात घडलेली ही लोकं आहेत म्हणून कोणालाही न घाबरता ह्या लोकांनी लोकांचं काम कसं होईल, ठाणेकरांचा उत्कर्ष कसा होईल याच्याकडे लक्ष देऊन पुढची यशस्वी वाटचाल कशी होईल त्या पद्धतीने ते लोकं निघालेले. आजची सभामध्ये कोणाचं भाषण? मला असं वाटतं की महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते ह्या लोकांनी ठरवलेले कोणकोण भाषण करणार. पण कार्यकर्त्यांना उत्सुकता ही आहे की ज्या महाराष्ट्रावरती आज त्यागत संविधानाचं पालन केलं गेलं, कुठेही पायमलीन झाली नाही, ती गेल्या या 10 महिन्यात होताना दिसली. दडपशाहीचं राजकारण दिसलं आणि त्या राजकारणाच्या विरोधात ज्या वेळेला सगळे एकवटलेले आहेत तिकडे कार्यकर्ते उत्साहाने आणि त्याचबरोबर सर्वसामान्य जनता, शेतकरी वर्ग हे उत्साहाने बघू इच्छितात की बाबा येणारं भविष्यकाळामध्ये ही महाविकास आघाडी ही एकत्रित येऊन हे लोक आपल्याला नक्कीच न्याय देतील ह्या विश्वासाने सगळे एकवटणार. मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीचे कार्यकर्ता मुंबईच्या दिशेने थोड्या जोडात जाणार आहे. हितेश पांचाळ, एबीपी माझा, ठाणे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.